अमरावतीच्या नया अकोला रेल्वे स्थानकावरून अमरावती ते पंढरपूर वारकरी स्पेशल ट्रेन पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. या रेल्वेला खासदार बळवंत वानखडे यांनी हिरवी झेंडी दाखवली. अतिशय भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात वारकऱ्यांना निरोप देण्यात आला. काही सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना अल्पोपहाराचं वितरण करण्यात आलं. तर यावेळी खासदार बळवंत वानखडे विठ्ठलाच्या गजरात दंग झाले होते. हातात टाळ, मुखात हरिनामाचा गजर करत खासदार वानखडे दंग झाले होते. तर या ठिकाणी टाळ, मृदुंगांचा जयघोष देखील करण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील शेकडो भाविक या ट्रेननं पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेत. ही गाडी उद्या सकाळी 9 वाजता पंढरपूरला पोहोचणार आहे. अतिशय आनंदाचा दिवस आहे हा. कारण महाराष्ट्राचं, संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत हे विठुरा आहे आणि त्याच्या दर्शनाची ओढ ही प्रत्येकाला इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांना लागते. संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातून लोक विठुरायाच्या दर्शनाला येतात. त्याच पद्धतीनं आज अमरावती जिल्ह्यातून सुद्धा या रेल्वे स्थानकावरून, अकोले रेल्वे स्थानकावरून विठुरायाच्या दर्शनासाठी लोक भाविक निघालेले आहेत. त्यांना निरोप देताना, त्यांच्या सोबत बोलताना अतिशय आनंद वाटला आणि मी त्या भावी भक्तांना सांगितलं की विनंती केली की तुम्ही विठुरायाच्या दर्शनावर जातात तर आमच्यासाठी सुद्धा, महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी, मग शेतकरी असेल, कष्टकरी असेल, या सर्वांसाठी आपण आशीर्वाद मागावा. विठुराय निश्चितच त्यांचा आमची अर्थ ऐकेल आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात सुखसमृद्ध नाही.